नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या ठिकाणी। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 मार्च 2021। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, जेवढीही नवीन अभ्यासाच्या रिलेटेडचे व्हिडिओज अपलोड होतील तेव्हा त्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। तसेच आज जी काही महाशिवरात्री आहे त्या महाशिवरात्रीबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा। पाहूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न, हिमा दास यांना कोणत्या राज्यातील पोलीस उप अधीक्षक म्हणजेच DSP म्हणून नियुक्त केलं गेलं आहे। तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितले, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर आसाम राज्यातील पोलीस उप अधीक्षक म्हणून हिमा दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या ठिकाणी पोलीस उप अधीक्षक त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल, DSP, आणि फुलफॉर्म काय, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस। या ठिकाणी आता हिमा दास या खेळाडूबद्दल दोन तीन गोष्टी एकाखाली एक लगेच लिहून घ्या। हिमा दास नेमका कोण आहेत, ऑलिम्पिक खेळाडू आहेत, कोणत्या राज्यातून ते बिलॉंग करतात, तर आसाम राज्यातून ते आहेत। या ठिकाणी हिमा दासला अर्जुन पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आला आहे। आणि बऱ्याच वेळेला एक प्रश्न विचारला आहे की हिमा दास यांचं निक नेम काय आहे, म्हणजे हिमा दासला अजून कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर धिंग एक्सप्रेस या नावाने सुद्धा हिमा दास या खेळाडूचा उल्लेख केला जातो। आता वळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्याकडे। नुकतेच RBI बँकेने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारताचा अंदाजित वाढीचा दर किती वर्तविला आहे, 6.9%, 7.5%, 8.5% की 10.5%। प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10.5%। एवढा भारताचा अंदाजित वाढीचा दर वर्तविलेला आहे कोणी, RBI बँकेने। आणि कोणत्या आर्थिक वर्षासाठी, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी। आणि हा जो काय दर आहे वाढीचा तो कोणी वर्तविलेला आहे, RBI बँकेने। मग बऱ्याच दिवसांनी RBI बँकेचं वर्णन करण्यात आल्यामुळे लगेच आपण RBI बँकेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। पहिली गोष्ट, RBI बँकेचं फुल फॉर्म काय विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। या ठिकाणी RBI बँकेची स्थापना केव्हा झाली, 1 एप्रिल 1935 ला। हा झाला RBI बँकेचा लोगो। संस्थापक म्हणजे कोणत्या काळामध्ये बँकेची स्थापना झाली होती, ब्रिटिश राज या काळामध्ये बँकेची स्थापना झाली होती। या ठिकाणी RBIचं मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी। आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत, शक्तिकांत दास आहेत। आणि हे कितवे गव्हर्नर आहेत, 25वे गव्हर्नर आहेत। प्रश्न आणि प्रश्नाच्या व्यतिरिक्त प्रश्नाबद्दलची अतिरिक्त एक्स्ट्रा माहिती एकाखाली एक दररोज लिहून घेत चला। जितकं जास्ती तुम्ही लिहून घेताल तेवढं कमी तुम्हाला पाठ करायची गरज असणार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतो, नुकतीच कोणती भारतीय महिला 100 वन डे खेळणारी 5वी भारतीय महिला खेळाडू म्हणून पुढे आलेली आहे, स्मृती मंधाना, मिथाली राज, हरमनप्रीत कौर की सुषमा वर्मा। तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरमनप्रीत कौर। ह्या ज्या काही महिला खेळाडू आहेत या 100 वन डे खेळणाऱ्या 5व्या महिला खेळाडू बनलेल्या आहेत। मग तुम्हाला लगेच प्रश्न पडला असेल, सर मग याच्या अगोदरच्या 4 महिला कोण, तर लगेच एकाखाली एक नाव लिहून घ्या। पहिला आहेत मिथाली राज ज्यांनी 210 मॅच खेळलेल्या आहेत, दुसऱ्या आहेत झुलन गोस्वामी 183 मॅच, तिसऱ्या आहेत अंजुम चोप्रा 127 मॅच, चौथ्या आहेत अमिता शर्मा 116 मॅच, आणि 5व्या आहेत हरमनप्रीत कौर, किती मॅचेस, 100 मॅचेस। तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हरमनप्रीत कौर, या भारतीय महिला खेळाडू बनलेल्या आहेत 100 वन डे मॅचेस खेळणाऱ्या। मग मला कोणी सांगू शकेल का याच्यापैकी महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाचा एक दिवसीय कर्णधार कोण आहे, जर कोणाला माहित असेल तर लगेच तुम्ही कमेंट करून सांगू शकता। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा। संसद टीव्हीचे CEO म्हणून कोणाला नियुक्त केले गेले आहे, रविशास्त्री, रवी कपूर, रमेश बैस की अजय मोहन। या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रवी कपूर यांना संसद टीव्हीचे आता नवीन CEO म्हणून नियुक्त करण्यात आले आहे। मग या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी आपण न्यूज पाहिली होती, कोणती, की जी काही लोकसभा टीव्ही आहे आणि जी काही राज्यसभा टीव्ही आहे त्या दोघांना काय करण्यात आलं आहे, मर्ज करण्यात आलं आहे, म्हणजेच काय, विलनीकरण करण्यात आलं आहे, म्हणजेच काय, एकत्रितपणे आणण्यात आलं आहे। आणि याच संसद टीव्हीचे आता पहिले CEO कोण असणार आहेत, रवी कपूर। आणि याच नवीन संसद टीव्हीचे नवीन CEO कोण असणार आहेत, रवी कपूर। आणि हे रवी कपूर कोण आहेत, सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत। आता या ठिकाणी 2 पॉइंट एक्स्ट्रा लिहून घ्या, राज्यसभेचे जे काही अध्यक्ष होते M. व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे जे अध्यक्ष होते ओम बिर्ला यांनी संयुक्तपणे निर्णय घेतलेला होता, कोणता, की LSTV म्हणजेच लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही एकत्रित करून त्याला आता संसद टीव्ही बनवण्याचा।
आणि या ठिकाणी हे जे काय करण्यात आलेलं आहे, लोकसभा टीव्ही राज्यसभा टीव्ही दोन्ही वेगवेगळ्या होत्या, त्यांना आता एकत्रित केलं, हे कशासाठी करण्यात आलं? बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला, सर ह्या दोन वेगवेगळ्या होत्या परंतु आता एकत्र करण्याचं कारण काय? तर त्याचं सुद्धा कारण लगेच लिहून घ्या, वित्त पुरवठ्यावर येणारा अतिरिक्त ओझे कमी होईल ह्या एकत्रित करण्यामुळे. ठीक आहे, अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या राज्यात बचत गट बचत गटांसाठी मिशन शक्ती नावाचे विशेष विभाग स्थापन केले गेले आहे? ओडिसा, आंध्र प्रदेश, मेघालय कि पश्चिम बंगाल? तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिसा. तर विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा राज्यामध्ये बचत गटांसाठी मिशन शक्ती नावाचे विशेष विभाग स्थापन करण्यात आलेले आहे. आता जेव्हा असे काही प्रश्न असतात तेव्हा पूर्ण प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. मेन मुद्दा काय, मेन गाभा काय, मिशन शक्ती नावाचे एक विशेष विभाग कोणत्या राज्यात सुरू केलं? ओडिसा राज्यात. याचं कारण काय, तर बचत गट जे काय असतं ना विद्यार्थी मित्रांनो, त्या बचत गटासाठी सेपरेट आता एक विभाग करायचा, असं याच्या मागचा उद्देश आहे. तर अशा प्रकारे हे जे काही विशेष विभाग स्थापन करण्यात आले आहे बचत गटांसाठी मिशन शक्ती नावाने, तर अशा प्रकारचे जे काही आहे ते ओडिसा राज्याने स्थापन. तर लगेच ओडिसा राज्याबद्दल थोडक्यात महत्वाच्या गोष्टीवरती आपण रिव्हिजन टाकून घेऊया. पहिली गोष्ट, ओडिसा राज्याची स्थापना झाली 1 एप्रिल 1936 ला. मुख्यमंत्री आहेत सध्याचे नवीन पटनायक, राज्यपाल आहेत गणेशी लाल आणि ओडिसा राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तीन परंतु अत्यंत महत्वाचे धरण आहेत, ते कोणकोणते आहेत एकाखाली एक लिहून घ्या, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि चार महत्वाचे धरण आहेत, ते कोणकोणते आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक पाचवा, कोणत्या राज्य सरकारने खाजगी क्षेत्रातील स्थानिक लोकांना 75% आरक्षण दिलेले आहे? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू कि हरियाणा? तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हरियाणा. तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे, जरा थोडा याला स्टार मार्क करून ठेवू शकता. तर हरियाणा या राज्य सरकारने जे काही खाजगी क्षेत्र असतील तर त्या खाजगी क्षेत्रातील स्थानिक लोकांना 75% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने? हरियाणा या राज्य सरकारने. तर या ठिकाणी हरियाणा या राज्य सरकारने हे निर्णय घेतलाय, तर लगेच हरियाणा राज्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. पहिली गोष्ट, हरियाणा राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966 ला. मुख्यमंत्री आहेत सध्याचे मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड. या ठिकाणी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्याने ते कोणकोणते आहेत, काळेसर आणि सुलानपूर. आणि तीन महत्वाचे डॅम आहेत ते कोणकोणते आहेत, कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक सहावा, स्टार मार्क करून ठेवा, आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये आपल्या भारतीय संघाचा किंवा आपल्या भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो? दुसरा, तिसरा, पहिला कि चौथा? सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पहिला आपल्या भारताचा क्रमांक लागतो किंवा आपल्या भारतीय संघाचा पहिला क्रमांक लागतो कसोटी क्रमवारीमध्ये. मग या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते नाव लक्षात ठेवायचे आहेत, पहिले पाच नावं कशामध्ये, कसोटी क्रमवारीमध्ये. हा जो काही अहवाल आहे, ही जी काही रँकिंग आहे ती कोणी सादर केली आहे, आयसीसीने. पहिले पाच देश कोणकोणते आहेत, पहिला नंबर आहे आपल्या भारताचा म्हणजेच इंडिया, दुसरा नंबर आहे न्यूझीलंड, तिसरा नंबर आहे ऑस्ट्रेलिया, चौथा नंबर आहे इंग्लंड आणि पाचवा नंबर आहे पाकिस्तान. तर अशा प्रकारे इंडिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान हे पाच देश आहेत कसोटी क्रमवारीमध्ये. प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक सातवा, केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांचं नाव काय आहे, रमेश पोखरियाल. निशंकच्या वतीने वर्ल्ड बुक फेअरच्या व्हर्च्युअल आवृत्तीचे कोणत्या शहरामध्ये उद्घाटन झालेले आहे नुकतेच? मुंबई, नवी दिल्ली, नाशिक कि पुणे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताची राजधानी नवी दिल्ली. या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंकच्या वतीने वर्ल्ड बुक फेअर व्हर्च्युअलच्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली या शहरामध्ये नुकतेच झाले आहे. तर या ठिकाणी दिल्ली म्हणजे, तर या ठिकाणी नवी दिल्ली हा पर्याय क्रमांक योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक आठवा, कोणत्या देशातील सरकारने आपले राष्ट्रीय ऍप पोर्टल सुरू केलेले आहे? बांगलादेश, भारत, भूतान कि श्रीलंका? तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बांगलादेश. तर बांगलादेश देशातील जे काही सरकार आहे त्या सरकारने काय केलं आहे, त्या देशातील लोकांसाठी राष्ट्रीय ऍप पोर्टल नुकतेच सुरू केलं आहे. तर अशा प्रकारचे जे काही ऍप आहे राष्ट्रीय ऍप पोर्टल ते बांगलादेश या देशाने सुरू करण्यात आलं आहे. तर लगेच बांगलादेश या देशाबद्दल थोडक्यात आपण रिव्हिजन करून घेऊया. पहिली गोष्ट, हा झाला बांगलादेशचा झेंडा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बांगलादेशचे सध्याचे पंतप्रधान आहेत शेख हसीना, राजधानी आहे ढाका आणि बांगलादेशचं राष्ट्रीय चलन आहे बांगलादेशी टाका. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक नववा, स्टार मार्क करून ठेवा, कोणत्या देशाने अलीकडेच आपले संरक्षण बजेट 209 अब्ज डॉलर केलेले आहे? अत्यंत भयानक ही वाढ केलेली आहे. भारत, रशिया, जपान की चीन?
तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन। तर चीन या देशाने काय केलेलं आहे, त्यांच्या देशाचे जे काही संरक्षण बजेट असतं ते 6.8 म्हणजे जवळपास 60% वाढून किती केलेलं आहे, आता 209 अब्ज डॉलर केलेलं आहे। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। पहिली गोष्ट, अगोदर किती होतं चीनचं संरक्षण बजेट, हे 179 अब्ज होतं आणि आता किती आहे, 209 अब्ज डॉलर। मग या ठिकाणी आपल्या भारताचं पण बजेट पाहिजे ना, कधी कधी भारताचं पण बजेट विचारलं जाऊ शकतं। तर आपल्या भारताचं संरक्षण बजेट आहे सध्याचं किती आहे, 65.86 अब्ज डॉलर। तर या ठिकाणी फक्त तुम्हाला भारताबद्दल अजून एक चांगली गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की मागील 15 वर्षांमध्ये संरक्षणासाठी भांडवल जे काही लागतं त्या भांडवलाच्या खर्चामध्ये ही आतापर्यंतची सर्वात जास्त वाढ आहे, म्हणजेच किती, 65.86 अब्ज। ठीक आहे, एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। आणि प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, चीन या देशाने संरक्षण बजेट वाढवलं आहे कितीने, 6.8%, अगोदर किती होतं 179 अब्ज आणि आता किती आहे, 209 अब्ज। तर अशा प्रकारे चीननं वाढवलं आहे बजेट, कशाचं, संरक्षण बजेट। तर लगेच चीन या देशाबद्दल माहिती जाणून घेऊया। हा झाला चीनचा झेंडा। या ठिकाणी चीनचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग आणि चलन आहे रेनमिनबी। पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10वा, संयुक्त राष्ट्र संघाचे सहाय्यक सरचिटणीस कोण बनलेले आहेत, ग्रेटा थनबर्ग, मौरिस स्ट्रॉंग, लिगिया नॉरोना, यापैकी नाही। तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, LN, म्हणजेच काय, लिगिया नॉरोना या व्यक्तींना सहाय्यक सरचिटणीस म्हणून बनवलेले आहे, कशाचे, संयुक्त राष्ट्र संघाचे। अशा प्रकारे वळूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, स्टार मार्क करून ठेवा, न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, मोहन कृष्ण बोहरा, नरेन हसन, प्रतिमा गर्ग, की यापैकी नाही। तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, NH, म्हणजे काय, नरेन हसन। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेचं वर्णन करण्यात आलं। तर या बँकेची स्थापना झाली होती 1914 काळामध्ये, अध्यक्ष आहेत जॉन सी विलियम्स, सीईओ आहेत जॉन सी विलियम्स, म्हणजे तेच आहेत अध्यक्ष आणि सीईओ। आणि ही जी काय बँक आहे न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँक, याचं मुख्यालय कुठे आहे, USA, म्हणजे काय, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 12वा, ई गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे जागृत त्रिपुरा कोणी लावलेला आहे, बिप्लब कुमार देब, नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, जगन मोहन रेड्डी। तर या ठिकाणी 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिप्लब कुमार देब यांनी काय केलेलं आहे, ई गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म ज्याचं नाव ठेवण्यात आलं आहे जागृत त्रिपुरा हे सुरू करण्यात आलं आहे। मग या ठिकाणी हे जे काय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जागृत त्रिपुरा याचं सुरू करण्याचं कारण काय आहे, तर याचं कारण सुद्धा लगेच लिहून घ्या, उद्देश लगेच लिहून घ्या, ई गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचं डिजिटल प्लॅटफॉर्म नुकताच लावलेला आहे बिप्लब कुमार देब यांनी। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 11 मार्च 2020 महाशिवरात्री दिवशीचे 12 प्रश्न। उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आपल्या मराठी मायबोली भाषेमध्ये, हा जर तुम्हाला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच जाता जाता तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या जागतिक कौशल्य केंद्राचे उद्घाटन केले, म्हणजेच काय, फर्स्ट वर्ल्ड स्किल सेंटर चे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिसा की उत्तर प्रदेश। तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर चुकतं बरोबर येतं काहीच हरकत नाही, बिलकुल घाबरायची गरज नाही, फक्त प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं तर याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल। या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा। ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।